ट्रांजिट कॅम्पच्या बाबतीत आम्ही ही भूमिका घेतलेली की प्रत्येक रहिवाशाला ट्रांझिट कॅम्प मिळाला पाहिजे आणि ज्यांना ट्रांझिट कॅम्पमध्ये राहायचं नाही त्यांना भाड्याने भाडं दिलं पाहिजे. आता जर आपण वरळी, नायगाव आणि डिलाय रोड या तिन्ही परिसरात जे प्रायव्हेट बिल्डर आहेत, जे तुमची बिल्डिंग किंवा झोपडपट्टी तोडतात आणि तिथे नवीन बिल्डिंग बांधतात, तर प्रायव्हेट बिल्डिंगचा रेट आहे भाड्याचा दर महिन्याचा 17 ते 18 हजार रुपये. हा रेट चालू आहे सगळीकडे प्रायव्हेट बिल्डरचा. आपल्याला सरकारने 17 हजार रुपये सांगितलेले, 15 हजार त्याच्यावरून आम्ही भांडून 17 केले, 17 वरून 22 केले, 22 वरून शेवटचे 23 हजार 1 हजार वाढवून घेतले. महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट गेलं त्यावेळी. त्याच्यानंतर शिंदे फडणवीसांचं सरकार आलं, शिंदे साहेबांना भेटून परत भाडं वाढवण्यासाठी गळ घातली आणि 2 हजार रुपये आम्ही वाढवले. हे 25 हजार भाडं जे आहे ते आम्ही करून घेतलेलं आहे. प्रायव्हेट भाडं जे आहे ते 17 ते 18 हजार आहे. त्याच्यामुळे बिडीडी चाळीतील रहिवाशांना 25 हजार भाडं 180 फुटाच्या घरासाठी हे जास्तच भाडं आहे. म्हणजे म्हाडाच्या स्वतःच्या रहिवाशी जे आहेत त्यांना पण तेवढं भाडं नाही मिळत. BMC चे जे आश्रय योजनेखाली जातात त्यांना 14 हजार भाडं आहे. म्हाडाच्या लोकांना 17 ते 18 हजार भाडं आहे. आपल्यालाच बिडीडी चाळीला पहिल्यांदा 25 हजार भाडं आहे. परत भाड्याच्या बाबतीत आपण असं केलं की सुरुवातीला आपण साहेब मागितलेलं की 5 महिन्याचं भाडं एकदम, त्याच्यानंतर आम्ही हे 5 महिन्याचं का मागितलं की कोणतरी समजा भाड्याने राहायला गेलं तर त्याला डिपॉझिट द्यायला पाहिजे. आमच्या लोकांकडे पैसे नाहीत, मग डिपॉझिट कसं देणार? म्हणून 5 महिन्याचं पहिल्यांदा आम्ही मागितलेलं 11 महिन्याचं द्या. मग 11 महिन्याचं त्यावेळी नाही बोलले, म्हणून आम्ही 5 वर ॲग्री केलं आणि आता लगेच 11 महिन्याचं करून घेऊ. आता 11 महिने की पुष्कळ रहिवाशांच्या मनात पुष्कळ लोकांनी गैरसमज पसरवलेले आहे. तो गैरसमज काय आहे की उद्या जर आपण ट्रान्झिट कॅम्पमध्ये गेलो नाही आणि आपण भाडं घेतलं तर सरकार जे पैसे आहेत भाड्याचे ते जर उद्या देणं कोणी बंद केलं तर आम्ही काय करायचं? आम्हाला ट्रान्झिट कॅम्पचं घर तर मिळेल असा लोकांचा गैरसमज आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो प्रोजेक्ट आहे बिडीडी चाळीचा, हा प्रोजेक्ट प्रायव्हेट बिल्डरचा नाही, हा प्रोजेक्ट आहे सरकारनी केलेला प्रोजेक्ट आहे. आणि सरकारच्या प्रोजेक्टमध्ये म्हाडा जो प्रकार आहे हा प्रायव्हेट नाही, ही सरकारची एजन्सी आहे. म्हणजे सरकार याचे मालक असतात. जो मुख्यमंत्री येतो, मग तो मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो, तो मुख्यमंत्री म्हाडाचा अध्यक्ष असतो, पदसिद्ध मुख्यमंत्री असतो, तो म्हाडाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे भाडं देत आहेत ते म्हाडा देते, तुम्हाला भाडं जे देत आहेत ते सरकार देते. त्याच्यामुळे सरकार भाडं देणं कधीच बंद करू शकत नाही. एक लक्षात घ्या, जसं सरकार पोलिसांना पगार देतं, सरकार सैन्याला पगार देतं, आपण काय बोलतो मुलीचं लग्न करायचं आहे तर सरकारी नोकरी असेल तर बरं आहे, नाहीतर प्रायव्हेटवाले कधी पण बंद करतील, तसं हे भाडं आणि हा प्रोजेक्ट हा सरकार करतंय. त्याच्यामुळे कोणाचेही भाडं बंद होण्याचा प्रकार होऊ शकत नाही. तुम्ही कृपा करून घाबरू नका. मी सगळ्या रहिवाशांना आव्हान करतो की तुम्हाला भाडं घ्यायचं असेल 25 हजार तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला ट्रान्झिटमध्ये जायचं आहे तुम्ही जाऊ शकता. आपण जी ॲग्रीमेंट बनवलेली आहे त्याच्यामध्ये मी स्पष्ट टाकलेलं आहे, स्वतः बनवलेल्या ॲग्रीमेंटमध्ये, की जोपर्यंत नवीन घरामध्ये साहेब तुम्ही जात नाही तोपर्यंत तुमचं भाडं हे चालू राहिलंच पाहिजे, जोपर्यंत नवीन घरात तुम्ही जात नाही तोपर्यंत ट्रान्झिटचं घर सोडायचा तुम्हाला काहीही गरज नाही. त्याच्यामुळे भाड्यावर तुम्ही कृपा करून, लोकांचा गैरसमज आहे तो तुम्ही दूर करा. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.